जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं गमतीनं म्हटलं जातं. मात्र परभणी जिल्ह्याच्या शिरपूर गावातील शेतकऱ्यांनी खरंच जर्मनीपर्यंत मजल मारली आहे. इथली भेंडी जर्मनीकरांच्या जेवणातली लज्जत वाढवते. गटशेतीच्या माध्यमातून शिरपूर गावातील शेतकऱ्यांनी ही किमया साधली आहे. आपल्या प्रत्येक भेंडीचा आकार आणि तिची गुणवत्ता पाहून बॉक्समध्ये पॅकिंग केलं जाते. पॅकिंग करताना भेंडीला उघड्या हाताचा स्पर्श होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. भेंडीचं पॅकिंग करताना एवढी काळजी घेण्याचं कारण म्हणजे ही भारतातील एखाद्या मोठ्या शहरात नव्हे तर चक्क साता समुद्रापार जाणार आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यातील शिरपूर या गावानं हे शिवधनुष्य पेललं आहे. अवघ्या 1500 लोकवस्तीचं हे गाव असून इथली भेंडी चक्क जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशात निर्यात केली जाते. इथल्या भेंडीचा हा प्रवास तसा सोपा नव्हता. सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या शिरपूर गावात हलकी ते मध्यम दर्जाची जमीन आहे. पारंपरिक पिकातून फारसं काही पदरात पडत नव्हतं. हीच बाब लक्षात घेऊन गावातील नागनाथ शेवटे या सेवानिवृत्त शिक्षकानं गटशेतीच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला आणि गावातील 24 शेतकऱ्यांची त्यांना साथ लाभली. संतकृपा शेतकरी गटाची स्थापना करून 19 एकरावर निर्यातक्षम भेंडीची लागवड केली. गटामध्ये सामील होत असताना मग कुठलं पीक घ्यायचं तर ह्याच्यासाठी भेंडीचं पीक हे आम्ही निवड केली. आणि योगायोग असा की त्या क्षेत्रातला एक जाणकार आणि एजंट आणि आम्हाला उपलब्ध झाला. त्यानंही योग्य प्रकारानं मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर पुढं एक्सपोर्टरही आम्हाला उपलब्ध झाला. आम्ही गटाच्या माध्यमातून सर्व लागणाऱ्या निविष्ठा औषधं वगैरे सगळं काही एकत्रित खरेदी करतो आणि आमच्या ज्या भेंडीवर होणाऱ्या फवारण्या आहेत ह्या एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांनी मिळून करावायचे असतात. गटातील सर्व शेतकरी आपल्या शेतात एकाच वाणाची लागवड करतात. एकरी भेंडीची 28,000 झाडं एवढी संख्या ठेवली जाते. जमिनीच्या पोतानुसार आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा पाणी दिलं जातं. 25 दिवसानंतर खतांची मात्रा दिली जाते. आठवड्यातील विषम तारखेला शेतकरी भेंडीची तोडणी करतात. त्यानंतर शेतातच भेंडीची प्रतवारी केली जाते. यंदा शिरपूर गावानं परदेशात 40 टन भेंडीची निर्यात केली असून त्यांना प्रतिकिलो 22 रुपये दर मिळालाय. मराठीमध्ये एक अशी म्हण आहे की जगात जर्मनी आणि भारतात परभणी, याचं एक प्रत्युत्तर आलेलं आहे की आज शिरपूरची भेंडी गट शेतीच्या माध्यमातून बाहेर देशामध्ये जात आहे. तोडलेली भेंडी एक्सपोर्ट होते आणि ती एक्सपोर्ट होण्यासाठी जे व्यापारी लोक आहेत ती जाग्यावरून इथून माल घेऊन जातात आणि त्याला हमीभाव 22 रुपयाचा मिळाला आहे प्रति किलो. आणि एकंदरीत 3 महिन्यामध्ये त्यांना म्हणजे एका एकरामध्ये साधारण 1 लाखाच्या पुढे उत्पादन केलेलं आहे, जे की कोणत्याही पिकातून मिळत नाही. इथला शेतकरी पूर्वी महिन्याला जेवढं उत्पन्न मिळवत होता तेवढं उत्पन्न आता त्याला एका आठवड्यात मिळू लागलंय. पुणे मुंबईला जाऊन महिन्याच्या 8,000 कमवत होतो, आता हप्त्याला मी 8,000 रुपये आमच्या गटामार्फत भेंडी लावून कमवतो. आमच्या घरामध्ये 2 एकर शेत भेंडी लागवड केली आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 हजार रुपये रोज पडतो. कृषी मालाच्या निर्यातीसाठी आवश्यक असलेलं प्रमाणपत्र संतकृपा शेतकरी गटाला मिळालं असून हे प्रमाणपत्र मिळवलेल्या जिल्ह्यातला हा एकमेव गट ठरला आहे. या प्रमाणपत्रामुळे विदेशातही शिरपूरच्या भेंडीनं वेगळी ओळख निर्माण केली आहे. गटशेतीच्या माध्यमातून शिरपूरच्या शेतकऱ्यांची भरभराट झाली असून या शेतकऱ्यांचा आदर्श अन्य गावातील शेतकऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. गजानन देशमुख सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.